नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणपती बस बाप्पा स्पेशल चालू आहे, आपण वेगवेगळे डिश बघतोय. तर आज आपण मथुरा पेढे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर मथुराचे पेढे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साखरेचा बुरा करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे 1/4 कप साखर घेतलेली आहे. या 1/4 कप साखर मध्ये आपण 1/2 कप म्हणजे 1/3 कप पाणी घालतोय आणि ते आपल्याला साखर पाच करून घ्यायचंय. तर एक उकळी छानपैकी आलेली आहे. तर याला आपल्याला मध्यम आचेवरती तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे साखर, जोपर्यंत की असं घट्ट घट्ट फसफसल्यासारखं येत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवतच राहायचंय. आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालतेय. ते आपलं बऱ्यापैकी बनत आलेलीच आहे. बघू शकता मला साधारणतः 7 ते 8 मिनिटं होऊन गेलेली आहे. तर या कंडिशनला जेव्हा येईल आपला पाक पूर्ण घट्ट व्हायला तेव्हा आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला याला असं हलवत 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 पूर्ण थंड करायचं आहे, जेणेकरून याचा असाच साखरेचा चुरा बनेल. याच्यामध्येच आपल्याला साखरेचा जो बुरा आहे त्याच्यातच होणार आहे, तो आपल्याला असंच हलवत राहायचंय, बुरा होत नाही तोपर्यंत. आपला हा बुरा बनवून झालेला आहे. मथुरेच्या पेढ्यामध्ये जे शक्यतो करून हा बुरा वापरतात, पिठी साखर वगैरे नाही वापरत. तर हा थोडासा मोठा मोठा आहे, जरा हलवायला फास्ट प्रोसिजर करावी लागते. जर असा मोठा मोठा तुमचा देखील झाला असेल तर ह्याला हलकस मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या. मी पण याला हलकस करून घेणार आहे. इथे आपला साखरेचा बुरा तयार आहे. मी याला मिक्सरला अगदी 10-10 सेकंदासाठी 2 वेळा फिरवून घेतलं होतं. तर हा पूर्ण प्लेन झालेला आहे. तर इथे मी 200 ग्रॅम मावा घेतलेला आहे, याला आपण छानपैकी भाजून घेणार आहे. तर आपण याला पूर्णपणे चांगला भाजून घेणार आहे कलर चेंज होईपर्यंत. त्याला तेल सुटायला लागलेलं आहे, पण आपल्याला याला अजून चांगलं भाजून घ्यायचंय. तर इथे मी आता 1/2 चमचा आपली वेलची पावडर घातली आहे. बघू शकता थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे. अजून 1 मिनिट परतून आपण गॅस बंद करणार. हवा आपला छानपैकी खरपूस भाजलेला आहे, 5-6 मिनिटं मी भाजलेला आहे याला. आता आपण याला बाउल मध्ये काढून घेऊया. आता आपण याला थोडस थंड व्हायला ठेवणार 10-15 मिनिटं. इथे माझा थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला होता. तर आपण जो बुरा बनवलेला त्यातला 1/2 कप बुरा घाला. आपलं बऱ्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे पेढे बनवायला घेऊया. तर इथे मी हाताला थोडस तूप लावलेलं आहे आणि आपण याचे आता गोळे करायला. त्याला थोडस चपट करते आणि याला आपण जी साखरेचा बुरा केलाय त्याच्यामध्ये डिप करणार आहे. प्लेटमध्ये ठेवूया. याच पद्धतीने आपण बाकीचे करून घेणार आहे पेढे. तर आपले हे मथुरा स्पेशल पेढे तयार झालेले आहे. तर हे साधारण मध्यम आकाराचे म्हणजे 15 पेढे बनलेले आहेत. तर तुम्हाला हवं तर तुम्ही 1 लिटर दुधापासून जो मावा बनतो तो साधारण 200 ग्रॅमच्या आसपासच असतो. आणि जो आपण बुरा बनवलाय तो तुम्ही मिक्सरला न लावता चाळणीमध्ये चाळून देखील बारीक करू शकता. तर आपण एक पेढा तोडून बघूया छानपैकी. तर आजची ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.